दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत चोरी किंवा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते त्याचं कारण म्हणजे अनेक जण आपल्या सुट्टीचा किंवा ट्रीपचा प्लॅन सोशल मीडियावर टाकतात त्यामुळं घर बंद राहणार असल्याचं उघड होतं आणि घरातील दागदागिने रोकड सुरक्षित राहत नाही त्यामुळं सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे बाहेरगावी जाणाऱ्यांनी घरात किमती ऐवज ठेवणं योग्य होणार नाही तसंच शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगणं गरजेचं आहे गेल्या दोन दिवसात कोल्हापूर शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत बाहेरगावी जायचं झाल्यास आपल्या घरातील मौल्यवान वस्तू दागिने रोकड ही सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं गरजेचं आहे पण याबाबतची दक्षता नागरिकांकडून घेतली जात नाही तसंच बाहेरगावी जाण्यापूर्वी आपण राहत असलेल्या परिसरातील संबंधित पोली पोलीस ठाण्यात रितसर अर्ज देणं गरजेचं आहे त्यामुळं पोलीस जागरूक राहतील आणि रात्री अपरात्रीच्या वेळी संबंधित कुटुंबियांच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढेल बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या शेजारी राहणाऱ्यांना याबाबत कल्पना देणं गरजेचं आहे तसंच घराच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं चोरांना होतो ते त्यांच्याकडे आणि सहजासहजी अशा कडीकोंडे तोडून आत घुसतात आणि चोऱ्या घरपुड्या करतात या दृष्टिकोनातून आपण काळजी घेणे आवश्यक आहे अनेक नागरिक बाहेर जाताना शेजरच्या सांगत नाहीत शेजरच्या सांगून जाणे म्हणजे लक्ष ठेवायला सांगितले तर ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकतात जेणेकरून चोरी घरपुडीसारखे प्रकार हे टळू शकतात सर्वात महत्वाचा मुद्दा असा आपण कष्ट करून घर बांधतो परंतु घराचे दरवाजे आणि कडी अत्यंत तकलादू दरवाजे असतात आपण सुरक्षेची काळजी घेत नाही मुळात पोलिसांचा संख्याबळ कमी आहे त्यातूनही विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिवसा आणि रात्रीची गस्त घालत असतात उपनगरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढतोय नागरिकांनी दक्षता घेतली नसल्यानं घरातील मौल्यवान ऐवज लंपास होण्याचा धोका वाढतोय त्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचा आवाहन पोलिसांनी केलंय